आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत हे खड्डे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत हा टोल बंद झाला पाहिजे. अगदी चारच दिवसापूर्वी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय बोडके साहेब यांनी स्वतः संपूर्ण हायवेचा दौरा केला आणि त्यानंतर त्यांनीही आदेश दिलेले आहेत की जोपर्यंत खड्डे भरून होत नाहीत तोपर्यंत टोल घेण्यात येऊ नये. त्याप्रमाणे नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, पिछले कुछ महीनों से हाईवे पर पड़े गड्ढों को लेकर जो बार बार शिकायतें की जा रही है उसके बावजूद हाईवे अथॉरिटी ध्यान नहीं दे रही, उसको लेकर कई बार आंदोलन हो चुके हैं. कुछ महीनों पहले कांग्रेस के महाराष्ट्र पर्यावरण अध्यक्ष समीर सुभाष वर्तक ने खाने वाले टोल नाके को बंद किया था और वहां पर एक बड़ा विरोध प्रदर्शन किया था. तो वहीं भी हाल ही में नायगांव में एक प्रदर्शन हुआ था, उसमें बाकायदा पालघर जिलाधिकारी वहां मौजूद थे. तो ये इसी कड़ी में कल एक बार फिर 18 सितंबर को कांग्रेस पर्यावरण अध्यक्ष समीर वर्तक और उनके सहयोगी कुछ लोग सभी जमा हुए और खाने वाले टोल नाके पे गए. वहां पर शाम को 4 बजे से लेकर रात को 10 बजे तक टोल नाके को पूरी तरह से बंद कर दिया और फिर अपनी मांग वही गड्ढों को बंद किए जाने की मांग को दोहराया. बार बार हो रहे प्रदर्शन के बाद भी खाने वाले टोल नाके पर बार बार, ये 2-3 बार हो चुका है कि प्रदर्शन हो रहे हैं, उसके बाद भी हाईवे अथॉरिटी जो है अभी तक कोई ठोस कदम क्यों नहीं उठा रही है, क्यों ठेकेदार के खिलाफ कार्यवाही नहीं हो रही है, ये एक बड़ा सवाल है. इन गड्ढों में कई लोगों की जान जा चुकी है, हम सभी जानते हैं. और गड्ढों की हालत ऐसी है कि गड्ढे हैं या रोड है, गड्ढों में रोड है या रोड में गड्ढे हैं, ये मालूम ही नहीं चलता है. और ये हाल विरार से लेकर घोड़बंदर तक का है. तो फिर से एक बार कांग्रेस के पदाधिकारी भड़क गए और कल इस तरह से उन्होंने टोल नाका बंद किया. अब देखा जाएगा इसके बाद क्या वास्तव में नेशनल हाईवे अथॉरिटी जो है वो कुछ कदम उठाती है या अभी भी वो धृष्टराष्ट्र बनके बैठे रहेंगे. अभी के लिए इतना ही, नमस्कार. औरंगाबाद हाईवे आहे, या हाईवे वरती फार मोठे मोठे खड्डे, अगदी जीव घेणे खड्डे झालेले आहेत. सातत्याने ह्या हायवे वरती अपघात होत आहेत. आपण पाहिलं असेल की व्यावसायिक, एक प्रसंग फार मोठे व्यावसायिक सायरस मिस्त्री यांचा या हायवे वरती दुर्घटना होऊन मृत्यू झालेला आहे. शेकडो लोक ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या हायवे अथॉरिटीच्या गलथान कारभारामुळे आपला जीव गमवत आहेत. आम्ही मागे 17 जुलै रोजी हा टोल नाका बंद केलेला की जोपर्यंत हायवे वरील खड्डे पूर्ण दुरुस्त होत नाहीत आणि हा हायवे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टोल नाका टोल घेऊ नये म्हणून आम्ही मागणी केलेली. त्यानंतर हायवे अथॉरिटीच्या प्रशासनाने आम्हाला काही एक उत्तर दिलेलं नाहीये. आम्ही सर्व ऑथॉरिटीजना, राष्ट्रीय हायवे ऑथॉरिटी म्हणजे हायवे राष्ट्रीय महामार्गाचे जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, त्यांनाही पत्राद्वारे कळवलेलं जीव घेणे घटते, खड्ड्यांमुळे तिथे जीव जात आहेत आणि इथे कुठली सुविधा महामार्गावरती पुरवली जात नाहीये. असे आपण पाहिलं की 3 दिवसापूर्वी पण गडकरी साहेबांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे की हायवेवरती खड्डा दाखवा आणि 3 दिवसात तो पूर्ण होईल. पण इकडे मागील 4-5 महिन्यापासून खड्डेच खड्डे आहेत. आपण इथून जर का पुढे घोडबंदर इथे गेलात तर घोडबंदरला हायवेच गायब झालेला आहे. तिकडे 3-3, 4-4 तासाचं ट्रॅफिक होते. प्रवाशांना, वाहन चालकांना फार मोठ्या प्रमाणात दुर्दंड सोसावा लागत आहे. मनस्ताप होत आहे, वेळेचा अपयोग होत आहे, त्या इंधनाचा अपयोग होत आहे. त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत हे खड्डे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत हा टोल बंद झाला पाहिजे. अगदी 4 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय बोडके साहेब यांनी स्वतः संपूर्ण हायवेचा
दौरा केला आणि त्यानंतर त्यांनीही आदेश दिलेले आहेत की जोपर्यंत खड्डे भरून होत नाही तोपर्यंत टोल घेण्यात येऊ नये. त्याप्रमाणे आज आम्ही हा टोल नाक्याचे दोन्ही टोल नाके आम्ही बंद केलेले आहेत. टोल नाका बंद होऊन नक्कीच प्रश्न सुटणार नाही आम्हाला माहिती आहे, परंतु जर का ह्यांच्या आर्थिक नाड्या जर का दाबल्या तरच कुठेतरी प्रवाशांच्या नागरिकांच्या जीवाचा जो खेळ चालू आहे तो वाचू शकतो असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही हा टोल नाका इथे बंद केलेला आहे. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.